देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अतिशय भरगच्च होता. विविध उपक्रम या अंतर्गत त्यांनी राबवले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा दरम्यान भव्य असा रोड शो झाला. नाशिकच्या रामकुंड येथे त्यांनी पूजा आरती केली आणि नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पंतप्रधान म्हणून भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. मोदी यांनी काळाराम मंदिराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या हस्ते काळारामाची छोटेखानी आरती देखील करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळवादन देखील केले. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर आवारात साफसफाई केली. यामुळे मोदी यांचे सर्वत्र कौतुक होत असून या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये त्यांनी युवकांना संबोधित केले. न भूतो न भविष्यती असा हा आजचा कार्यक्रम झाल्याचे प्रतिक्रिया नाशिककरांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.